काय झालं मोबाईल ला? चालत होता मग कशी? अरे बॅटरी गेलेली वाटते त्याची. पण तू मला का उठवलं यार? मस्त झोपलेलो, काही स्वप्न होता. काय होतं ऐकायचंय? बस इथे ऐकवतो. तर ऐक, चल आता. तर स्वप्नामध्ये ना मी माझ्या फ्रेंड सोबत, म्हणजे माझ्या ऑफिसचे सर्व फ्रेंड्स आहेत ना, त्यांच्या बरोबर अलिबागला गेलेलो. तुम्ही कोण कोण गेले होते? अच्छा तुला ऐकायचंय ते पण? तर ऐक. कॅमेरा टेस्ट करतोय फक्त. गोपुरोने कसा येतोय काय माहिती? मी कॅमेराला माईक पण नाही लावलाय. आणि या बघ आमचा लेट प्रतीक ॲज युजल. तुला टाईम काय दिलता रे? नेरूलवरून यायला तुला टाईम किती लागतो? हा आहे रोहित जाधव, तो एक स्केच आर्टिस्ट आहे आणि तो स्वभावाने खूप शांत आहे फक्त तुमच्यासाठी. टाइमवर चाललो. हा किती वाजले? किती वाजले? टाइम काय होता आपला? 10 वाजले ना. 11 ला यायचं होतं, 10 वाजता आलाय. मला बोलला का सबवेला थांब? हा येडा आलाय बघा. हा सर्वात लेट. आता दुसरा व्यक्ती म्हणजे आशिष. हा खरं अर्थाने शांत मुलगा आहे, तो सर्वांना रिस्पेक्ट देऊनच बोलत असतो. पण स्वराज तुला सांगू मी, जेव्हा तुला हा आशिष दादा भेटेल ना, नक्की त्याचा स्टॉकचा पोर्टफोलिओ चेक कर. तू काय, तुला टाइम काय दिलेला रे? 11:30. कोणी सांगितलं 11:30? कोणीच सवाला काय? हा बघ तन्मय, 11:30. हा तन्मय मात्रे खूप फनी आणि बिंदास मुलगा आहे, जो अतिशय चांगला फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर आणि मेन म्हणजे ड्रोनचा पायलट आहे. चला मग आता निघायचं. कुठे चाललोय आपण? अलिबाग. अलिबाग कॅम्पिंग करण्यासाठी. काय करायला रोहित? त्याचा कॅम्पेन. तुम्ही निघाले का? हो, गप्पा गोष्टी करत करत आम्ही निघालो. निघायचं का? तुम्हाला माहिती, मी मगच माझा टाइम दाखवतोय. 11 वाजले 11:15 11:30 आता वाजले 12:15. अजून आम्ही कोपरकर्णी स्टेशनच्या समोरच आहे. तसं तुम्ही आपल्या याच्यामध्ये बघितलंच असणार कुठे चाललोय आम्ही. तर आम्ही रेवदंडा बीचला चाललोय तिथे कॅम्प करण्यासाठी, जे आता ट्रेंड चालू आहे ना कॅम्पिंग म्हणून. आणि पार्टी पूर्ण आशिष देते आम्हाला. तर चला मग, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. निघूयात मग आता, आपला प्रवास स्टार्ट करतोय आपण. तुला माहिती आहे आम्ही आहोत ना हे चौघे जण, जे 5-star hotel 4-star hotelची टोचले करत बसत नाही. सिंपल आणि स्वादिष्ट नाश्ता आम्हाला आवडतो. एक शॉर्ट ब्रेक घेतलाय आम्ही, कारण की कोणी तिथून जेवून नाही आलाय. है ना, ना सर्वांना बोललो मी की जेवायला घरी या, पण कोणी आलेलं नाही आहे. का रे तुम्ही घरी का नाही आले जेवायला? कोण तू? मी तन्मयच्या घरून शाळेला. तर चला आता आम्ही इथे शॉर्ट ब्रेक घेतलाय आपल्या जोशी वडेवालेकडे, थोडंसं खातो आणि मग निघतो. कारण की पुढे पण रस्ता थोडा खराब आहे आणि ट्रॅफिक खूप आहे, म्हणून पटकन खाऊ आणि निघू. पण असाच नाश्ता करण्यासाठी आम्ही तिथे थांबलो. मस्त पोटभर नाश्ता केला आम्ही आणि परत आमच्या प्रवासाची सुरुवात केली. हे बघ काय होतं है. खूप सोज्वल आहे. खूप खूप.
अरे वेड्या, आम्ही कुठे खरोखर गेलो होतो? मी तर तुला माझं स्वप्न सांगतोय ना. इथे ना गे अर्ध्या तासापासून आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलोय. तर ट्रॅफिक मध्ये करायचं काय? तर हे करायचं. काय करायचं रोहित दाखव. जाता जाता आहे ना, आम्हाला असं सुंदर घाट लागतो आणि अचानक तन्मयचा जोरात ओरडतो, ए हार्दिक गाडी थांबव. मग मी घाबरतो आणि मी लगेच ब्रेक दाबतो आणि हाय ना ड्रोनची बॅग घेतो आणि बाहेर पळून जातो. तो का उतरतो? अरे हे बघ, हे करायला तो उतरतो. आपलं तन्मय आलेला आहे. तन्मय थँक्यू, खूप हार्डवर्क केलं बिचाऱ्याने. बघा किती कष्ट करत तो चालत आलाय. अरे ती गाडी आली रे, एक तीन गाड्या आल्या. एक दोन गाड्या आपल्याला ओव्हरटेक केलं ना त्यांनी, म्हणून त्या दोन गाड्यांनी ना घाण केलं आमचं. जाऊ द्या, काही नाही, अजून पुढे आम्ही असे शॉर्ट्स घेत राहू. चला मग निघायचं. अरे यार, तुला मी सांगायलाच विसरलो ना, आम्ही ना अलिबागला चाललो होतो कॅम्पिंग करायला. तुम्ही तिकडे व्लॉग केला का? अरे हो ना, बस क्या, मी व्लॉग करत होतो ना स्वप्नात पण. नमस्कार मंडळी, मी हार्दिक पाटील तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती, ज्याचंच नाव आहे आपलंच हार्दिक. तर जसं आपण आता येत आहे, तर तुम्ही जी मस्ती मजाक बघितली ना, ते आम्ही फक्त इथे येण्यासाठी करत होतो. म्हणजेच की सी बीच फोर्ट कॅम्पिंग इथे आलेलो होतो आम्ही. आणि जसं आम्ही आता आतमध्ये आलो ना, तर इथे मस्त असं नाश्त्याची सोय केलेली आहे आणि वेलकम ड्रिंकसुद्धा आहे. आणि हे आपले हुशार लोक किती पिलेस? दोन प्यालो भाई. का रे? ब्लॉक छान आला तुम्ही येतो मी पिऊन. आणि आशिष तू? फर्स्टच. कप खोट्या. मी तिसरा घेतो. तिसरा घेतोय. कसलं सरबत आहे पण? चांगलं आहे, जे काय चांगलं. जे फक्त पितोयस, माहिती नाही कसलं आहे. कोकम सरबत बोलतात त्याला. कोकणातला असून पण याला कोकम सरबत माहिती नाही. नावाचं कोकणात नाही. लाल लाल दिसते भारी. सांग चल, हे थर्ड टाइम आहे तुझा. भारी लागणार. तिसऱ्यांदा काही अमृत होणार ते बंद लगे चालू आहे रे. चला आता आपण बघू. अरे यात पाणी लासू नका रे. तू सांग कसं लागत. आता वाटतोय गर्मी चालू झाली आहे. पोटाला आराम भेटला मस्त. कसा कसा पोटाला बघ असा. वेलकम ड्रिंक नंतर आपल्याला नाश्त्याची सोय पण आहे. तर आज नाश्त्यामध्ये काय जातं? मिसळ पाव आहे. मिसळ पाव आहे, मस्त अशी तरी बघू शकता. तिकड असेल ना अशी झणझणीत. झणझणीत. आणि ते चिवडा, म्हणजे आपण ते घाटी शेव आपण टाकतो याच्यावरती ते, आणि पाव आहेत. आणि त्यासोबत आपला सर्वांचा आवडीचा म्हणजेच चहा. चला 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 मग. हे कसं होतं नाश्ता? एकदम आवडला. एकदम मस्त असं पोट भरलंय. आणि आम्ही ना दुपारी काही जेवलो नव्हतो जास्त. जेवढं तुम्ही बघितलं ना तेवढंच आम्ही खाल्लेलं जोशी वडेवालेमध्ये. तर आता आहे ना आम्ही चाललोय बीचवरती. इथून प्रायव्हेट ॲक्सेस आहे डायरेक्टली जाण्यासाठी. आणि समोर थोडंसं हे चाललं आहे, बोलतात ना फोटोशूट चाललं आहे. आज क्या करेंगे बीच पर फोटोशूट. आणि ड्रोन पण कॅरी केलाय तसं. चला मग, किती मस्त असं ॲडव्हेंचर करून जायला लागतं. कारण की पाणी इथे एवढं आलं आहे ना, म्हणून आता इथे त्यांनी सीडी ठेवली अशी ॲक्सिस. आणि इथून जातो आहे. हे सावकाश हा. चला ये ते कॅमेरा तुम्ही. आता कॅमेरामॅन निवडायचं.
कम ऑन यू कॅन डू इट कम ऑन हो हाय हाय ये ना रे तू ये नको घाबरूस चल डायरेक्ट पाण्यात जायचं नाही माहिती डायरेक्ट पाण्यात जायचंय चल 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 वाव तन्मय आता ड्रोन शॉट दाखवायचे आहेत 1 2 3 चल ये सुरू करते पाण्याची चवाने राडी आता बिग टास्क मला पुन्हा इथून जायचं आहे पण येताना इथे होतं उजेड आणि आता झालाय अंधारा कारण की ऑलमोस्ट 7:15 झालेत आणि डी जे स्टार्ट झालेला आहे फुल डी जे जे वाईफ झालेत वगैरे झालो तेवढे ते ना अनाउन्समेंट झाली की सर्वांनी ग्राउंड मध्ये या मग अचानक असा सरप्राईज भेटला आम्हाला सर्वांना तिथे गेम स्टार्ट झाले गेम मध्ये काय काय होतं माहितीये का तळ्यात मळ्यात होतं त्यानंतर पासिंग द बॉल होतं असं खूप सारे गेम्स होते खूप एन्जॉय केला आम्ही तिथे मला माहिती नाही तुम्हाला माझा आवाज येईल की नाही कारण की दोन्हीकडे लाईक आम्ही जिथे आहोत आणि आमच्या पलीकडे पण आहे ना कॅम्पिंग चालू आहे तिथे पण डीजे खूप चालू आहे आणि इथे आमचा पण खूप आवाज आहे तर आता मला नाही माहिती मी कसं दाखवेन ते पण डेफिनेटली तुम्हाला आवडणार हर बॉल पे रूल बदलने वाले ओके तो सब लोग एक बार खुद के लिए एक बार क्लॅप करो सब लोग नाही सब लोग रेडी हो सब लोग रेडी हो गाना प्ले करूंगा आपको डांस करना है मैं नंबर के काउंट टाइम पे लीजिए ऑफ करूंगा और नंबर काउंट करूंगा ओके छोड़ो ना कोई स्टार्ट कीजिए ना बाटी वन रिटर्न नहीं जाना है रिटर्न नहीं जाना है रिटर्न नहीं जाना है रिटर्न नहीं जाना काउंट नहीं किया जाएगा 3 बाबीगुची सोई पण केलेली आहे तर दादा एक असा लिमिटेड आहे ना ओके आम्हाला इथं त्यांनी जेव्हा आम्ही इथे चेक इन केलं तेव्हा हे कुपन्स दिले होते तरी प्रत्येकाने आपलं आपलं कुपन घ्या आणि चला आता बाबी क्यू एन्जॉय करतो आम्ही प्रेशर साईडला ठेवून मन सोक्त नाचलो आणि बाकीच्यांना तर बघायलाच नको त्यांनी तर फुल राडा केलं होतं तिथे
पॅकअप 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 कसं होतं बवाल बवाल आवाजावरून तुम्हाला कळत असेल भाई काय झालं काय हालत झाले अशी बोल छान होता छान काय बोला छान होत आवाजाचे लागलेत एल लागलेत व्हिडिओ बघितलंच असणार काय भारी नाचत होते आणि ते आपला भाई तन्मय कसं होतं मस्त एन्जॉय केला आम्ही फुल फुल चला मग आता मागे ना आमच्या डिनर चालू झालाय पण थोडी गर्दी दिसते आम्हाला म्हणून पहिला आम्ही ना फ्रेश होऊन घेतो मग जेवायला जातो नाचून नाचून एवढा दमलो ना आता फक्त पोट भरून जेवायचं होतं आणि तुला माहितीये जेवण कसला भारी होता तिथे इट्स डिनर टाइम नाव आज डिनरमध्ये आपल्याला चपाती आहे भात आहे नाही चिकनची ग्रेव्ही दिसते मस्त अशी झणझणीत वाटते आणि कोशिंबीर बनवला आणि त्यासोबत स्वीटमध्ये इथे जिलेबी आणि व्हेज लोकांसाठी पण काहीतरी आहे दाखवतो मी इथे तर आपण स्वीटपासून चालू करूयात इथे आहे जिलेबी इथे आहे कोशिंबीर आणि इथे आहे मटर पनीर छोले डाळ आणि भात आणि त्यासोबत चपाती पण आहे ओके तर आता आहोत ना आम्ही जेवण घेतो खूप भूक लागली आहे कारण की एवढे नाचून नाचून कॅलरीज बर्न केल्यात नाही अन्ने बस आता दबाके जेवायचे जेवल्यानंतर आहे ना आम्ही पूर्ण थकून गेलो होतो असं वाटत होतं कधी टेंटमध्ये जातोय आणि झोपतोय पण बघतोय तर काय समोर आहे ना मोठी स्क्रीन लावली होती आणि त्याच्यावरती ना मूवी चालू होतं तर आम्ही ना मस्त असा मूवी बघता बघता आहे ना आमचा दिवस तर एंड केला गुड मॉर्निंग फ्रॉम रेवडंडा बीच सकाळचे वाजलेत 7 आणि आम्ही हार्डली आहे ना 2 तास झोपलो असणार पण ती झोप आहे ना मस्त लागली आहे 3 वाजेपर्यंत मस्त गप्पा गोष्टी चालू होत्या आमच्या आणि आता तन्मयसोबत आलो आहे आम्ही ड्रोन शॉट घ्यायला पुन्हा आमचा ड्रोन वर गेला आहे आता ड्रोन शॉट एन्जॉय करा तुम्ही बीचवर आलोय आणि बीचवर असं का होतंय माहिती आहे का कारण की मागे माझं सिनेमॅटिक घेतलं जातोय इथून मस्त सनराईज झालाय म्हणून बीचवर आलं आणि हा शॉट नाही घेतला तर तुम्ही काय केलाय फोटोशूट डन आता हेड टुवर्ड्स ब्रेकफास्ट करायला ब्रेकफास्ट करून आमचा चेकआउट आहे मग घरी निघायचं अरे आपण नक्कीच जाऊ तिथे पण तुला माहिती तिथे मी एक जोक झालं होतं आम्ही काहीतरी विसरलो होतं काय विसरले होते हे नशीब आशिषची कृपा आहे की हे तरी भेटलाय मला तेव्हा बॉईज आहेत ना ट्रिपवर जातात अनप्लॅन ट्रिपवरती हे असं होतंच सर्वांनी ब्रश आणलाय पण टूथपेस्ट नाही आणलाय आंघोळीचं टॉवेल घेऊन आल्यात साबण नाही आणलाय नशीब याची की हे तरी आहे कैची आणलंय पण केस नाही आहेत पद्धतशीर फोटोशूट केल्यानंतर आहे ना आता आम्ही पेट पूजा करायला आलोय कांदे पोहे आणि त्यासोबत लेस आहे 500 शेव पण टाकलेली आहे त्यावरती आणि लेस पण आहे आणि अशा प्रकारे आपण आपल्या व्हिडिओचं एंड करतो आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पण पुन्हा व्हिडिओत असेच एक व्हिडिओ घेऊन टिल दॅन बाय कर 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 हां तू पण कर तू पण आशिष कसं वाटलं मग स्टोरी ऐकून चल चल आता अभ्यास कर जा मस्त